चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे दिल्या जाणाऱ्या स्पर्धा पुरस्कारांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी एका सोहळ्यात पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. शिक्षण महर्षी तसंच माजी आमदार स्वर्गीय श्रीहरी बळीराम जीवतोडे स्मृतिप्रित्यर्थ ग्रामीण वार्ता पुरस्काराचे प्रथम मानकरी विकास खोब्रागडे, लोकमत पळसगाव, द्वितीय गणेश लोंढे, देशोन्नती कोरपणा, तृतीय प्रशांत डांगे, महासागर ब्रह्मपुरी हे ठरले आहेत. तर प्रोत्साहनपर पुरस्कारमध्ये अमर बुद्धार पवार पुण्यनगरी सिंदेवाही, राजकुमार चुनारकर लोकमत चिमूर यांचा समावेश आहे. स्वर्गीय सूरज मलजी राधाकिशन चांडक स्मृती प्रित्यर्थ मानवी स्वारस्य अभिरुची पुरस्कार साईनाथ कुचनकार लोकमत चंद्रपूर यांना जाहीर झाला आहे. चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी आयोजित स्वर्गीय छगनलाल खजांची स्मृती शुभवार्ता पुरस्कारासाठी साईनाथ सोनटक्के सकाळ चंद्रपूर यांच्या बातमीची निवड करण्यात आली आहे. तर इतिहास अभ्यासक अशोकसिंह ठाकूर प्रायोजित वृत्त छायाचित्र स्पर्धा पुरस्कार कुमारी प्रियंका पुनवटकर चंद्रपूर यांच्या छायाचित्राची निवड झाली आहे. तसंच स्वर्गीय सुशीला राजेंद्र दीक्षित स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट वृत्तांकन टीव्ही पुरस्कार अनवर शेख टीव्ही जय महाराष्ट्र चंद्रपूर यांना जाहीर करण्यात आला आहे. यंदापासून सुरू करण्यात आलेला स्वर्गीय राजकुंवर उदय नारायण सिंह स्मृती प्रित्यर्थ के सिंह यांच्या वतीने डिजिटल मीडियाकरिता शोध पत्रकारितेसाठी प्रथम आणि द्वितीय असे 2 पुरस्कार देण्यात येणार आहेत. डिजिटल मीडिया शोध पत्रकारिता पुरस्कार प्रथम प्रकाश हंडे न्यूज 34 चंद्रपूर आणि द्वितीय पुरस्कार विजय सिद्धावार पब्लिक पंचनामा मूल यांना जाहीर झाला आहे. 1 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित कार्यक्रमात सर्व पुरस्कार विजेत्यांना रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकार संघाने याआधीच जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुनील देशपांडे यांना तर कर्मवीर पुरस्कार बाळ हुनगुन तसंच प्राध्यापक यशवंत मुल्लेंवार यांना जाहीर केला आहे. त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. विविध स्पर्धा पुरस्कारांचे परीक्षण जिल्हा माहिती अधिकारी राजेश एसनकर, प्राध्यापक योगेश दूधपचारे आणि सामाजिक कार्यकर्ते बंडू धोत्रे यांनी केलं अशी माहिती स्पर्धा संयोजक रमेश कल्लेपेल्ली, योगेश चिंधालोरे, कमलेश सातपुते आणि राजेश निचकोल यांनी दिली आहे.